सर्वशाखीय ओबीसी कुनबी आंदोलन कृति समिति के तत्वावधान से ओबीसी समाज की विभिन्न मांगों को लेकर नागपुर से संविधान चौक पर धरना प्रदर्शन जारी है। आंदोलन का आज दूसरा दिन है और इस प्रदर्शन को पूर्व मंत्री अनिल देशमुख ने इसे भेट दी है। ओबीसी समाजाचं आंदोलन कालपासून नागपूर येथे चालू झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी समाजामध्ये आमचे कुंदवी बांधव येतात, आमचे तेली बांधव येतात, आमचे माळी बांधव येतात, असे अनेक बांधव अनेक समाजाचे बांधव जवळजवळ 350 समाजाचे बांधव या ओबीसी समाजामध्ये येतात आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते आपल्याला माहीत आहे किती आहे। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने निर्णय घेताना कोणत्याही पद्धतीनं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणत्याही ओबीसी समाजाच्या नेत्याचा विरोध नाही आहे। मराठा समाजाने आरक्षण दिलं पाहिजे, पण ते आंदोलन देत असताना ओबीसी समाजाच्या मतात न देता त्यामध्ये मी काल सुद्धा बोल सांगितलं, परवा सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये एकच मार्ग जो दिसतो जो आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे आणि त्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर जर संसदेमध्ये जर बिल आणलं आणि त्या बिलामध्ये जर जे आरक्षणाची सीमा आहे 50%, त्या 50%च्या आरक्षणाच्या सीमेमध्ये जर 15-16% वाढ करून घेतली आणि त्यामध्ये जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर हा प्रश्न सुटू शकतो। आज राज्य शासन निर्णय घेत नाही, मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला आमने सामने आणून ठेवलेलं आहे। मराठा समाज आमचा अतिशय आमचे मराठा समाजाचे चांगले संबंध आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण अशा पद्धतीनं संसदेमध्ये बिल आणून जर हा निर्णय घेतला तर हा निर्णय लवकरात लवकर झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं एक मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि अशा पद्धतीनं मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम राज्य शासनाने करू नये अशा पद्धतीची त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर आरक्षणाच्या जी सीमा आहे त्यामध्ये वाढ करून मराठा समाजाला त्यामध्ये आरक्षण द्यावं आणि ओबीसी समाजावर कोणत्या पद्धतीनं आरक्षणाला धोका पोहोचणार नाही या पद्धतीने निर्णय घ्यावा।